चिड़ झाला पुढचा चेंडू होतोय आता मात्र मनाला वाईट वाटलं असणार आहे. खऱ्या अर्थाने जर विजय तयार पुढचा चेंडू शापा लाईनवर आला शडम पूल होतोय चेंडू स्क्वेअर लेग पुन्हा एकदा जोरदार फटका येतोय. याही वेळेस आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मला वाटतं या संघामध्ये दोन तीन विजय आहेत तर विजय इंगळे असणार आहे. यावेळेस दुसरं षटक एक हुकमी गोलंदाजी या ठिकाणी चालू झालेली आहे. फुलटा चेंडू आहे यावर फटका येतोय आपला तो सांभाळताय सुरेख फटका एक्सलंट कवर आहे. वन बाउन्स टू बाउन्स आउट डिफेन्स यांच्या हातात आपल्याला दिसणार आहे. धावपळ कावर आहेत 18 धावा. थोड्या तो डीप मिडॉनच्या दिशेमध्ये जातोय धावबाच फुटा चेंडू आहे. याही वेळेस गती परिवर्तन क्षेत्ररक्षक पुढे गेला चेंडू सटकला चेंडू यावेळेस फुल पॉवरफुल आणि नो बॉल मात्र शेवटचा चेंडू घेऊन तयार असणार आहे. एसटीची अपील केलं जाईल राऊंड द विकेट. यावेळेस चेंडून दिला चकवा आणि चेंडू नक्कीच जाईल. सुरेख चेंडू ऑफस्टंपच्या हलक्याचा बाहेर सुरेख फटका येतोय कट केला चेंडू डी पॉइंटच्या दिशेने जाईल. आपण बघतोय दोन दोन धावा घेत आहेत ते. पुन्हा एकदा बॅटीचा स्पर्श स्लीप मध्ये कामकाज झालं आपलातून प्रयत्न नक्की झाले गुण मात्र प्रयत्न. यावेळेस चांगला खोलवरचा चेंडू बॅट आणि गोलंदाजीचा भार सांभाळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज आपलातून चेंडू इन साइड टॉपेज आहे चेंडू हवे झेल होणार अगदी होणार लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस गोलंदाज यावेळेस झेलू शकतो अगदी झाला विजय फिरोज. बॅटीचा स्पर्श फिरोज भाई सुवर्ण गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटीचा स्पर्श स्लीप पठाण हॅड्रिक करेंगे किरण शाहरुख सरकी तर पाहिला चेंडू स्वागत झाला काही टप्पे घेतले जातील आणि नक्की महेश गिरी संपर्क साधलाय मिडल ऑफ द बॅट. पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू सीमा पार झटकांचा फायदा उचलला जातोय आणि चेंडू नैसर्गिकरित्या पॉवरफुल रिझल्ट मात्र फुल चौकार 4 रन. फुटा चेंडू आहे जोरदार फार. यावेळेस नियंत्रण नाही कुणीही रोखू शकलेलं नाही. या ठिकाणी पूर्ण होत आहे पुढे सरसावला आहे स्क्वेअर कव्हर मध्ये सुरेख पुढे सरसावला आहे सुपर स्ट्रोक मिडल ऑफ द बॅटमध्ये वेगा क्षेत्ररक्षक आलाय आणि थेट पिकीवर बाद करण्याचा प्रयत्न देखील झालाय. तर अपयश टॉपे झेल टिपला गेलाय तर याही वेळेस फटका चुकलाय चेंडू सरळ उभा झालाय झेल टिपला जातोय. इजाजभाई मैदानात दाखल पाहिलं चेंडू पासून काम का टप्पा दिला संपर्क साधलाय आणि यावेळेस हसन भाई उंची जास्त दिली गेली अंतर नसणार अगदी बचावलाय. यावेळेस पूल केलाय फाईन लेग कडे चेंडू जाणार की चेंडू थांबणार चेंडू जातोय सरळ सेम आरच्या पार चौकार चेंडू आहे. यावेळेस जेलबादचा अपील सुरे बॅटीचा स्पर्श आहे चेंडू हवेत असणार आहे झेल टिपला जाणार पहिला धक्का
ओ आजच्या सत्रातील सर्वात देखणा फटका बघा स्विच इट केलाय चेंडू अगदी रोखणं अवघड आहे 39 धावा झालेल्या आहेत यावेळेस संपर्क साधला गेलाय चेंडू नक्की ओ शपल लाईनवर आलाय पॉवरफुल झाला फुटा चेंडू पॉवर पंच झालाय चेंडू हवेत नाही नाही मेस टाइम मेट आहे सोयल बॅग यावेळेस पकडले जातील अगदी जोरदार फटका देतोय अक्रम सावकार जमवतील हा मात्र प्रश्न असणार इमामबाई मैदानात दिशा वेगळी मित्रांनो बॅटीचा स्पर्श धावबाजची संधी धावणार की नाही धावणार इमाम सर अकेले हुसेन शेख अक्रम भाई आज खास काम करावं लागतंय हुसेन शेख टायमिंग साधलाय पॉवर हुसेन पहिला चेंडू देशमुख यांचा उत्कृष्ट असा फटका आणि त्या मी म्हटलंच होत पण अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि सर्कल मध्येच आता पाहूयात किती महागात पडेल हा कॅच आणि दुर्दैवी रूपाने सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने उत्कृष्ट असा शॉट मारण्याचा प्रयत्न पण क्लिअर नाही झाला तसेच या ठिकाणी टॉस होणार आहे यानंतरचा सामना अतिशय अशक्य नाही पण अवघड खूप आहे या ठिकाणी मोहम्मद भाई यांनी परत एकदा उत्कृष्ट फटका अप्रतिम शरण भाई पुजारी इलेवन संघाकडून बॅटीचा स्पर्श डाऊन द ट्रॅक सुरेख फाटका फुल केला गेलाय 200 षटकांच्या मधोमध चेंडू होतोय आर पार फरार 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 चौकार चार रन नसणार झेल टिपला गेलाय फलंदाज बाद पुढे सरसावलाय चेंडूला अंतर पुढचा चेंडू यावेळेस मिस टाइम आहे भाग्य कोणा संघ बघूया नाही 100% यावेळेस स्वागत अवघड झालं मित्रांनो पुढे सरसावलाय चेंडू पुन्हा एक पुढचा चेंडू टायमिंग साधला जातोय फलंदाज तयार आहे बॅटीचा स्पर्श हवेत असणार आहे चेंज ऑफ पेस पुल झालाय मिडल ऑफ द बॅट चेंडू घ्या अर्थात चेंडूला अडवण्यात दुर्गेश ओ यावेळेस गगन भारी पुन्हा एकदा मारला यावेळेस शतरक्षक चेंडू खाली शॉर्ट ऑन पुल झालाय जोरदार फटका असणार आहे वन बाउन्स टू डिफेन्स चेंडू सी मारायच्या पास सामन्यासाठी पुन्हा एकदा सावरदास मुजाहिद यांच्या गोलंदाजीला काहीस मारलं जात यावेळेस एक कट केला हिलला मात चेंडू जाईल अगदी नाही काही कट केला सुरेख फटका येईल काही टप्पे घेतले जात आहे चेंडू यानंतर बघतोय हा बॅकफुट वर गेला जोरदार फटका आपला हातून क्षेत्रक्षण आपला हातून हो प्रयत्नांती परमेश्वर चेंडू आणलाय अजून सामना फुलेंचा चेंडू बॅटीचा स्पर्श आहे किंवा नाही चेंडू सटकलाय चेंडू जाईल सरळ सुरेख फटका येतोय लॉंग ऑन आणि मेडविकेटच्या मध्ये मध हो बघा आणि बघत राहा आग फुट चेंडू आहे चेंडू हवे झेल होणार की नाही
32 धावांची गरज. एसटीचा अपील बोट वर झाला. सुरेख चेंडू एसटी रक्षण मला वाटतं हलकस करा चूल गेलाय. चेंडू बिरकावलाय मैदाना पार चेहरा झटका. पुढचा चेंडू ओ आज वेगळ्या मूड मध्ये. ओ स्टाइल में फिनिश करेंगे. ओ सुरेख पाटका यावेळेस ऑप्टमच्या बाहेरची जागा आणि त्या बाहेरच्या जागेचा उचललेला फायदा जबरदस्त गोलंदाज त्यांचं काहीच कडवट स्वागत या ठिकाणी केलं गेलं. यावेळेस वेध घेतलं जात आहे रे स्ट्राईक एंड वर सांगणार संपर्क साधला चेंडू हवे झेल होणार का अगदी होणार. चांगलं काम करते आपल्या संघासाठी. टॉपे चेंडू हवे एसटी रक्षक झेल टिपणार काय तो अजून अगदी अजून शांत आहेत. टॉपे चेंडू हवे झेल होता तो खांद्यावर घेतलेली दिसते. चेंज ऑफ आहे सुपर स्ट्रॉक कृष्णा मुंडे. एकशे एक रुपयांचं प्रतिष्ठा प्रतिषद काय वेगळा नटराज स्ट्रोक आला आपला तुमचे प्रेक्षण कुणीही मारा. सुरेख फटका कव्हरच्या दिशेनं यावेळेस फुल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. अगदी घातपात झाला मित्रांनो. पुन्हा एकदा एक सुरेख फटका आलेला आहे. मला वाटतं हा चेंडू नक्की उंचून मारलेला फटका आहे. चेंडू हवेत असणार आहे आपला तो क्षेत्रक्षण बड्डे बॉय रहमान भाई. टॉस गेंद हवा में जरूर है खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली जाएंगी चार. और यहाँ पर काफी बढ़िया शॉट है खिलाड़ी उसके पीछे है लेकिन दर्शक मात्र. और ये देखिए पहली गेंद पर जोरदार प्राबिल मौजूद भी छह गेंदों में 5 रन पर मुकाबला आ पहुंचा था. इस बार पटकी भी गेंद पुल किया है यहाँ पर रिवर्स शॉट खेलते हुए बल्लेबाज ने. इस बार लेग स्टंप पर थी गेंद बहुत ही बढ़िया स्वीप शॉट है ये बल्ले पर गेंद ठीक से नहीं आई. काफी प्रहार किए इमाम और आसिफ ने. इस बार ऑफ स्टंप पर गेंद काफी करारा स्क्वायर ड्राइव कहते हैं जिसे पॉइंट के सर की और अगले मुकाबले अगले क्या बढ़िया शॉट है ये जैसे ही बल्ले पर आई रन दूर है जीत से. और इसमें से ये 6 रन भी कम कर दीजिए सिर्फ और सिर्फ 3 आप टॉस के लिए आ जाइए. और ये आखिरी रन हो चुका है ये भी होंगी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती अकेले हम अकेले तुम चेंडू से वहां पर चौका. हसन भाई फुल केलेला आहे चेंडू काय काय हवे क्षेत्ररक्षक घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा भिरकावला जातोय फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला पूर्ण टोल वसूल केला. पुन्हा एकदा पूल पॉवरफुल चेंडूला उंची झेल होणार की नाही क्षेत्ररक्षक चेंडू काले पहिला धक्का. सुरेख फटका आलाय मिडल ऑफ द बॅट चेंडू गेलाय 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 थेट गेलाय थेट गेलाय संपर्क यावेळेस जातोय चेंडू निघाला आणि चेंडू जातोय मिडल ऑफ द बॅट बिग हिट. टाळे वाजवा नाहीतरी तुम घरी जावा आपापल्या. हा सगळं सोपं टाळे वाजवा ये उठा के मारा ये बाउंड्री के बाहर 100% छक्का पैसा लगाओ भैया पैसा लगाओ भैया. ये कैमरा ठीक है ना अपना भैया अपना कैमरा ठीक है. ओ उठा के मारने की कोशिश किया था चेंडू है यावेस वेगळा स्वीप आला है चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ धावलाय गेलाय पळालाय सटकलाय चौकार चार रन. फुटा चेंडू या वेळेस जोरदार फटका एक टप्पा फ्लेक्सचा फटका चेंडूला उंची झेल घेणं काहीसं अवघड आहे. आठका सटकी होते दोन क्षेत्ररक्षक आहेत धावांसाठी धाव धाव ताळमेळचा भाव धावाची संधी नक्की चाडला जाणार नाही आणि सरळ सीमा मुझे भाई
उंचून फटका मारला आहे झेल घेण्याचे संधी आणि हो स्वागत झालंय अगदी उंचून फटका मारलाय झेल झालाय आपला तो माणूस आहे गोलंदाज या ठिकाणी तयार आहे मिस टाइम एट चेंडू हवे झेल टिपला जाय पुन्हा डॉपे चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय खूप हुशार क्षेत्र षटकारा 50 रुपये यांच्यासाठी नाही चेंडू हवे होते सुरेख फलंदाज जोरदार फटका आला ओहोनी फिरोज भाई चेंडू हवेत असणार आहे जे टिपला पुन्हा एकदा संपर्क डेक्सा नाहीये चेंडू हवेत आहे पाठोपाठ सिंगल मला वाटतं या ठिकाणी पूर्ण दुसऱ्या हवेचा मोह या ठिकाणी आणि जोरदार फूल केलाय आणि यावेळेस नक्की चेंडू सीमारेषा पार होतोय ओ गुडगा टेक तमाशा देख चपल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे परंतु षटकार आहे नागेश मामा आलेले आहेत पाठोपाठ मारला जातोय दोन षटकार हो पुन्हा टायमिंग साधला गेलाय यावेळेस चौकार आहे दोन षटकार एक चौकार मला वाटतं सामना जिंकायचे अगली गेंद परफेक्ट टाइमिंग किया मिड विकेट की जाने गेंद बाउंड्री लाइन में 5 रन की जरूरत स्विच हिट किया इस बार गेंद को नहीं रोक पाएंगे फिर एक बार